यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील कोंबड बाजारावर पोलिसांनी धाड टाकली. 13 जुगाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. 6,42,000 रुपयांचा मुद्देमाल यात जप्त करण्यात आलाय. आर्णी तालुक्यातील भानसरा शिवारात सुरू असलेल्या कोंबड बाजारावर धाड टाकून 13 जुगारांना अटक करण्यात आली. कोंबडी बाजार सुरू असल्याची माहिती आर्णी पोलिसांना मिळाली असता त्यांनी धाड टाकली असता 13 जणांकडून 6,42,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुचाकी, मोबाईल, रोख रक्कम, कोंबडा असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या कारवाईनं चांगलीच खळबळ उडाली आहे. दिनांक 2/2/2022 रोजी ठाणेदार श्री पितांबर जाधव साहेब यांना केळझरा कोमटी शिवारामध्ये अवैधरित्या कोंबड बाजार जुगाराचा व्यवसाय सुरू असल्याबाबत खबर मिळाली होती. त्यानुसार श्री पितांबर जाधव साहेब ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली EPI श्री नागे जायले साहेब, मी PSI शिवराज पवार आणि आमचे पोलीस स्टेशनचे सर्व स्टाफ सोबत घेऊन आम्ही केळझरा शिवारात जाऊन गोपनीय माहितीनुसार सुरू असलेल्या ठिकाणी जंगलामध्ये जाऊन त्या ठिकाणी रेड केला असता कोंबड बाजारमध्ये जो पैशाच्या हरजीतवर जुगार खेळणाऱ्या लोक काही आम्ही जागेवर पकडले, काही पळून गेले. पकडलेल्या लोकांकडून नगदी 15,500 रुपये जप्त केले. तसेच त्यांनी जुगारा ठिकाणी येण्यासाठी वापरलेले जे वाहन आहेत, मोटरसायकली आहे त्याच्यामध्ये, त्या जवळपास 13 मोटरसायकली आहे आणि ते एकमेकांना फोनवर बोलून कॉल करण्यासाठी वापरलेले जे मोबाईल्स आहेत ते 9 मोबाईल असे जप्त केलेले आहेत. एकूण जवळपास 6,50,000 रुपयाचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त केलेले आहे. त्यामध्ये एकूण 14 आरोपी अटक केले आणि जुगार भरवणारे जे लोक आहेत कोंबड बाजार, त्यापैकी 2 लोक फरार आहेत. त्यांना अजून अटक व्हायची आहे, त्यांना आम्ही लगेच अटक करू आणि गुन्ह्याचा तपास हा ठाणेदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी PSI शिवराज पवार करत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.